हा सोहळा त्यांचा आहे आणि सरांनी तो घडवून आणलेला आहे. या निमित्ताने आई आणि मुलगा यांच्या नात्यावर मी लिहिलेली एक कविता आहे, ती आपल्या पुढे सादर करतो. कवितेचं नाव आहे आई. पाठीवरती हात आईचा, पाठीवरती हात आईचा, अचल किती विश्वास आईचा. पाठीवरती हात आईचा, अचल किती विश्वास आईचा, तिलाच अर्पण माझे जीवन, प्रिय सदा सहवास आईचा. सोसून सारे कष्ट एवढे, सोसून सारे कष्ट एवढे, क्षणभर ही ती खचली नव्हती, मोठा झालो तेव्हा कळला, थोडा थोडा त्रास आईचा. चिवकावचा म्हणता म्हणता जेवण सारे संपून गेले, चिवकावचा म्हणता म्हणता जेवण सारे संपून गेले. मला अजूनही आठवतो पण पहिला वहिला घास आईचा. जगण्याचा संस्कार आईचा, जगण्याचा संस्कार आईचा, वाणीचा ओंकार आईचा. कर्ज तिचे मी फेडू कैसे, माझा सारा श्वास आईचा. प्रेम असू दे असेच माते, प्रेम असू दे असेच माते, असाच आशिष तुझा असू दे, मनापासूनी नमन तुला ग, करतो आहे दास आईचा. पाठीवरती हात आईचा, अचल किती विश्वास आईचा. आपल्याकडे संस्कृत काव्यामध्ये जसे श्लोक असायचे, ते चार चार चरणांचा एक श्लोक व्हायचा, तशी गझल ही दोन ओळींचा एक शेर होतो. म्हणजे हल्ली एक फॅशन झाली आहे की कुठल्याही गीताला गझल म्हणायचं असं नाही, त्याचे ठराविक ठोकताळे आहेत की दोन दोन ओळींचा एक शेर होतो आणि असं किमान पाच शेर मिळून एक गझल होते. आणि गझलच्या पहिल्या शेराला मतला असं म्हणतात. म्हणजे मतला याचा अर्थ क्षितिजावरून उगवणारा, म्हणजे सूर्य जसा उगवतो मग माध्यान्न होते आणि सूर्य मावळतो, तसा पहिला शेर गझलचा स्पष्ट होतो, त्याला मतला म्हणतात. आणि मग बाकीचे शेर स्पष्ट होतात आणि मग शेवटचा शेर स्पष्ट होतो, ज्याला मक्ता असं म्हणतात. आणि या मक्त्यामध्ये बऱ्याचदा गझलकार किंवा शायर आपलं नाव किंवा टोपण नाव गुंफतो, त्याला तखल्लुस असं म्हणतात. आणि गझलमध्ये असलेल्या पण संस्कृत काव्यात नसलेल्या आणखीन दोन गोष्टी म्हणजे काफिया आणि रदीफ, किंवा ज्याला मराठीत यमक आणि अंत्ययमक असं म्हणतात. म्हणजे रदीफ हा स्थिर शब्द असतो आणि काफिया मात्र यमक साधणारा बदलता शब्द असतो. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं, मानसीने आता निदा फाजलींची गझल म्हटली, होशवालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है, इश्क की जे फिर समजिए, जिंदगी क्या चीज है. आता हा पहिला शेर झाला त्या काव्याचा, म्हणजे हा मतला झाला. आणि क्या चीज है हा स्थिर शब्द आहे, तो रदीफ झाला. आणि जिंदगी, बेखुदी यांनी यमक साधलं गेलं, इकारांत यमक साधलं गेलेलं आहे, तो त्याला यमक किंवा काफिया असं म्हणतात. तर हे मी थोडक्यात सांगतो, आता याच्या पुढे जास्त आणखीन खोलात जात नाही कारण तेवढा वेळ आपल्याकडे नाही आणि हे व्यासपीठही त्याचं नाही असं मला वाटतं. बरोबर. दोन तीन छोट्या मुक्त छंदातल्या कविता सादर करतो. पहिल्या कवितेचं नाव आहे शब्द. आणि आपल्याला माहितीच आहे की तुकाराम महाराजांनी म्हटलेलंच आहे की आमाघरी धन शब्दांचीच रत्ने. त्यामुळे शब्दांचं महत्त्व मी खरं तर वेगळं सांगायला नको, काव्यामध्ये त्याचं अजूनच महत्त्व आहे. आणि शब्दांचं भावणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं, चारोळी असो, गझल असो, कविता असो, मुक्तछंदातली, शब्द भावले पाहिजेत हे सगळ्यात महत्त्वाचं. त्यावर भाष्य करणारी ही छोटी कविता शब्द. शब्द कधी गीतांच्या कुंपणात बसणारे तर कधी उद्दाम वारूसारखे बेछूट सुटणारे. शब्द, शब्द कधी गीतांच्या कुंपणात बसणारे तर कधी उद्दाम वारूसारखे बेछूट सुटणारे. शब्द कधी चारोळ्या, कधी गझल, आणि कधी नुसतेच कागदावर उतरणारे. शब्द कधी ऊन, कधी पाऊस, आणि कधी मनाला भावणारे. शब्द भावलेच नाहीत मनाला तर काय मतलब आहे चारोळ्या, गीत वा गझल या शब्दांचा. आणखीन दुसरी छोटी कविता. बऱ्याचदा आपण बघतो की पैसा मिळाला, मानमरातब मिळाला की लोक बदलतात, आणि अशा बदलणाऱ्या लोकांवरची अगदी चारोळींची कविता सादर करतो.
कवितेचं नाव आहे तुला शोधता शोधता. तुला शोधता शोधता रस्ते तेच भेटले, तुला शोधता शोधता रस्ते तेच भेटले, कधी हवे हवेसे कधी नकोसेच भेटले. तुझ्यासारखेच आता रस्तेही बदललेले, तुझ्यासारखेच आता रस्तेही बदललेले, ओल्या मातीऐवजी सिमेंटचेच भेटले, तुला शोधता शोधता रस्ते तेच भेटले. आपल्याकडे सिमेंटचे रस्ते झालेलेच आहेत नाही तरी. बरोबर. आणखीन तिसरी कविता वलय नावाची कविता जरूर. वलय. तर अनेकदा लोक मला विचारतात की तुम्ही डॉक्टर असूनही तुम्ही काव्य कसं करतात, तर मी त्यांना उत्तर देतो की कदाचित मी डॉक्टर आहे म्हणूनच मी काव्य करतो. कारण डॉक्टर ही व्यक्ती आपल्या केवळ रुग्णाच्या आजाराशीच नाही तर त्यांच्या सुखदुःखांशी, त्यांच्या काय त्यांच्या नातेवाईकांच्या सुखदुःखांशीही बांधली गेलेली असते. इथे सगळे प्रथितयश डॉक्टर आहेत ते सगळे याला निश्चितपणे ॲग्री करतील. आणि पण मूळ मुद्दा असा असतो त्या लोकांचा की तुम्ही डॉक्टर असून देखील, म्हणजे डॉक्टर हे एक वलय झालं, तर आपण सगळेच असं एक किंवा अनेक वलय घेऊन वावरत असतो. आणि त्यावरच भाष्य करणारी ही कविता आहे. कवितेचं नाव आहे वलय. वलय का निर्माण करतो आपणच आपल्याभोवती वलय? वलय का निर्माण करतो आपणच आपल्याभोवती वलय? बोचऱ्या थंडीत काचेच्या तावदानावर चिकटणाऱ्या धुक्यासारखं, आणि बोटं फिरवली की नाहीसं होणारं वलय. सिगारेटच्या धुराच्या गोल गोल वर्तुळासारखं, आणि फुंकर मारली की भंगणारं वलय. कडक उन्हात पडणाऱ्या उघड्या पावसासारखं, आणि बरसणं थांबलं की बाष्पावलेल्या पाण्यासारखं वलय. तसं वलय आणि विलय दोन्ही शेजारचे शब्द, तसं वलय आणि विलय दोन्ही शेजारचे शब्द, पण एक क्षणभंगूर आणि दुसरं अनादि सत्य. कुणालाच न चुकणारं, कुणालाच न चुकणार. ही जी गझल आहे याचा जो स्थिर शब्द किंवा रदीफ म्हणतो आपण, तो हे यार भेटल्यावर असा मी घेतलेला आहे. आणि यात यार या शब्दाचा जाणून बुजून उल्लेख केलेला आहे. कारण आपण जेव्हा शाळा कॉलेजमध्ये असतो त्यावेळेला आपले जे अगदी घट्ट मित्र असतात त्यांना आपण यार म्हणून संबोधतो. आणि मग कालांतराने व्यवसायाच्या व्यस्ततेत आपण सगळेच हरवून जातो. आणि मग अनेक वर्षांनी नंतर जेव्हा कधी आपण एकत्र भेटतो तेव्हा कुठल्या भावना असतात हे या रियुनियनच्या गझलमधून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ती गझल आपल्या पुढे सादर करतो. हल्ली असेच घडते, हल्ली असेच घडते हे यार भेटल्यावर, मन आठवात रमते हे यार भेटल्यावर. कोणी मध्येच हसतो, कोणी मध्येच हसतो, कोणी मध्येच रडतो, कोणी कुठे हरवते हे यार भेटल्यावर. आनंद काय होतो, आनंद काय होतो, दुःखास फेस येतो, मैफिल अशीच सजते हे यार भेटल्यावर. पण साथ सोडतोही कोणी मध्येच येथे, पण साथ सोडतोही कोणी मध्येच येथे, मग मन उदास होते हे यार भेटल्यावर. आता पुढचा शेर आहे का, स्पर्धेत जीवनाच्या. स्पर्धा जी आहे सगळ्यात ती महत्त्वाची, सगळ्यांची एकच चालू आहे, जीवनाची स्पर्धा आहे. स्पर्धेत जीवनाच्या मृत्यू निकाल आहे, स्पर्धेत जीवनाच्या मृत्यू निकाल आहे, हल्ली निकाल नुसते हे यार भेटल्यावर. आणि शेवटचा शेर ज्यात मी माझं नाव तखल्लुस गुंफला आहे, मक्ता. आशिष सदैव लाभो मैत्रीस आपल्याया, आशिष सदैव लाभो मैत्रीस आपल्याया, माझी गझल विनवते हे यार भेटल्यावर. हल्ली असेच घडते हे यार भेटल्यावर. बरोबर एकदा एक बायपास सर्जन पृथ्वीतलावरून निघाला. यमाबरोबर एकदा एक बायपास सर्जन पृथ्वीतलावरून निघाला, थेट स्वर्गात जाऊन इंद्रदरबारात अडकला. त्याला तिथे बघून इंद्र मात्र यमावर भडकला. अरे हा पृथ्वी लोकावरील बेस्ट कार्डिएक सर्जन याला का उचलला? यम म्हणाला, स्वर्गातही स्ट्रेस फार वाढला आहे,
म्हणूनच सगळ्यात टॉप सर्जन तुमच्यासाठी आणलाय. यम म्हणाला स्वर्गातही स्ट्रेस फार वाढलाय, म्हणूनच सगळ्यात टॉप सर्जन तुमच्यासाठी आणलाय. हे सगळं ऐकून सर्जन जाम वैतागला. पेशंट्स कुठे आहेत म्हणून प्रश्न करू लागला. यम म्हणाला आम्हीच पेशंट्स आहोत सारे, आमच्यावर उपचार करा. ऐकले आहे तुमच्या शल्य कौशल्याने प्रत्येक रुग्ण होतो बरा. तुमच्यासाठी थिएटर्स आहेत. आता इथे बहुसंख्य डॉक्टर्स बसलेले आहेत, त्यांना माहिती आहेत, पण जी डॉक्टर मंडळी नाही आहेत त्यांच्यासाठी सांगतो. या कवितेच्या संदर्भात थिएटर, कॅथलॅब, ॲनेस्थेटिस्ट, टेक्निशियन हे सगळे बायपास सर्जरीला लागणारी मंडळी आहेत असं समजा. तर यम म्हणतो आहे तुमच्यासाठी थिएटर्स आहेत, लेटेस्ट कॅथलॅबसुद्धा, ॲनेस्थेटिस्टला तर आधीच उचललं आहे आणि टेक्निशियनलासुद्धा. रिसर्चसाठी तुम्हाला इथे पुरेपूर वाव आहे. रिसर्चसाठी तुम्हाला इथे पुरेपूर वाव आहे आणि इंद्राचा बायपास सर्जन म्हणून केवढा भाव आहे. ठीक आहे ठीक आहे म्हणत सर्जन तयार झाला. तर पेशंट म्हणून सर्वप्रथम यमच तेथे आला. त्याला तपासून सर्जन म्हणाला काही टेन्शन्स आहेत का, काही सवयी वगैरे? आम्ही विचारतो ना, पहिल्यांदा तेच विचारतो. यम म्हणा सर्जन म्हणाला काही टेन्शन्स आहेत का, काही सवयी वगैरे? हे ऐकून यम धाय मोकलून रडू लागला. सर्जन म्हणाला मिस्टर यम मन मोकळं करून टाका. मिस्टर यम मन मोकळं करून टाका, जे काय मनात दडलंय सारं सारं ओकून टाका. हे ऐकून यम म्हणाला काय सांगू डॉक्टर, कामाचा स्ट्रेस खूप वाढलाय हल्ली. काय सांगू डॉक्टर, कामाचा स्ट्रेस खूप वाढलाय हल्ली. निरोगी माणूस पृथ्वीवर दुर्मिळ झालाय हल्ली. साऱ्यांनाच कामाचा प्रचंड असा तणाव आहे. साऱ्यांनाच कामाचा प्रचंड असा तणाव आहे आणि पैशाची साऱ्यांनाच न संपणारी हाव आहे. त्यामुळे सारखं रोजच मला अप डाऊन करावं लागतं. नीट झोपही मिळत नाही, रात्र जागून राहावं लागतं. त्याचंही काही नाही पण जन्मालाही न आलेल्या कळ्या जेव्हा तुम्ही लोक खुडतात. आता हा टोमणा आहे जे गर्भलिंग चिकित्सा करणाऱ्या ज्या कोणी व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी. त्याचंही काही नाही पण जन्मालाही न आलेल्या कळ्या जेव्हा तुम्ही लोक खुडतात तेव्हा त्यांना न्यायला मलाच यावं लागतं. मन घट्ट करून मलाच माझं काम करावं लागतं. त्याचा खूप ताण आहे ही कामे करायला आता कुठे त्राण आहे. बरोबर आहे तुमचं, डॉक्टर म्हणतात यमाला, बरोबर आहे तुमचं. तुमचे रिपोर्ट्स पाहता बायपास लागणार तुम्हाला. पण माझी एक शंका आहे, सर्जन म्हणतो यमाला, ऑपरेशन रिस्की असतं. जीवावर बेतल्यास नेणार कोण यमाला? यम म्हणतो घाबरू नका डॉक्टर, त्याची व्यवस्था आधीच केली आहे. ही कविता लोकांना खूप आवडते, खूप जण ते शेअर करत असतात सोशल मीडियावर. त्याने शेवट करूयात. कवितेचं नाव आहे आयुष्याचा प्रवास. एक मिनिट आशिष, जवळजवळ 15 ते 20 जणांनी ही चोरली आणि आपल्याच नावावरती खपवली आहे. पण कवितेचं नाव आहे आयुष्याचा प्रवास. आयुष्याचा प्रवास असा काही असावा. आयुष्याचा प्रवास असा काही असावा, कुणाच्या तरी मनात तो कुठेतरी ठसावा. प्रत्येकाच्या हातून थोडं चांगलं घडावं. चुकलेलं पाऊल कधीतरी सरळ पडावं. चुकलेल्याला कधी कुणी द्यावा विसावा. आयुष्याचा प्रवास असा काही असावा. हक्काचं आपलं असं एक माणूस असावं. तिकडे आहे बसलेलं. हक्काचं आपलं असं एक माणूस असावं ज्या हक्काचं असं आपलं एकच माणूस असावं. त्यांनी मॉडिफाय केली. हक्काचं आपलं असं एक माणूस असावं ज्याच्यावर आपण कधीतरी रुसावं. रुसलेला क्षण कधी खुदकन हसावा. आयुष्याचा प्रवास असा काही असावा. मृत्यू येणार तेव्हा त्याने समोरूनच यावं. हातात हात देऊन अलगद घेऊन जावं. लपून पाठीवर वार त्याचा नसावा. आयुष्याचा प्रवास
असा काही असावा, आयुष्याचा प्रवास असा काही असावा. धन्यवाद.